దారుగడ భయే దారుగా. చాయలా ఉషిర్ అది కామ్ వలి భయపడి పదరా వర్తి సర్కారీ సమోర నాచ రహవా సంసారా తున వేళ గాడు నీ ఖేళ ఖేళు యా నవా. नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सौ कावेरी किरण सरकारी या वहिनीनं भेटणार आहोत. लेकव्ह्यू सोसायटी पंचकुटीर पवई या ठिकाणी या राहतात. या वहिनी काय म्हणतायत ते ऐकूया, काय बोलणार तेही ऐकूया. पवई लेक, मुंबईतलं पर्यटन स्थळ, या ठिकाणी शाळेच्या सुट्टीमध्ये किंवा शाळेतल्या बऱ्याचशा ट्रीपपूर्वी यायच्या. मीसुद्धा लहानपणी इथे बऱ्याचदा आलेलो आहे. मग इथे पवई लेक, त्याच्या बाजूला विहार लेक, असं लेक, मग ही मुंबईतली प्रमुख ठिकाणं. या पवई लेकच्याच बाजूला असलेल्या या पंचकुटीरमध्ये राहणाऱ्या सरकारी कुटुंबाला भेटून ते काय म्हणताय ऐकूया. चला भेटूया. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. क्या उखाणा? गुलाबाचे फूल दिसायला ताजे. किरण रामाचे नाव घेते. सौभाग्य माझे. काय सांगता हो का? द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर नमस्कार. पप्पा नमस्कार. आई नमस्कार. आत्या नमस्कार. नातू बर. हिताई नमस्कार. नंदा. आणि नंदा. हा, ह्या इथल्या नंदा. बरं झालं आलात यंदा. नमस्कार. आणि पंचकुटीचा परिवार. बरं बरं, सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला नमस्कार. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं बालपण औरंगाबादचं. तुमचं? पवईत. पवईत कुठे? पंचकुटीर. हेच पंचकुटीर. आणि शाळा कुठली? ज्ञान मंदिर पवई. घरी कोण कोण राहायचे? घरी आई वडील, मोठी बहीण, लहान बहीण, सगळे. तुमच्या घरी कोण होतो? आई पप्पा, दोन भाऊ, आजी. तुम्ही शांत पहिल्यापासून? हो. तुम्ही लहानपणी काय पराक्रम नाही ना केले? केले, भरपूर केले. काय केलं? लहानपणी असंच बसली होती, अशी झोपलेली, तर एक रुपया बसला होता. काय गिळलं? एक रुपया गिळलेला. तुम्ही पैसे खाता? नाही नाही, म्हणजे तो चुकून गेलेला. अच्छा अच्छा, चुकून गेलेला. मग असं सांगा ना, मला वाटलं लहानपणी मला असं भूक लागली मी पैसा खाला. नाही नाही, चुकून गेलेला. मग नंतर हॉस्पिटलमध्ये इकडे जा तिकडे जा, मग तो निघाला. असं निघाला? त्रास नाही ना झाला? नाही नाही, त्रास नाही झाला. ठीक आहे, तुमचे पैसे आहेत ना व्यवस्थित? हो व्यवस्थित. मी चिल्लर ठेवतच नाही. चिल्लर ठेवतच नाही. बघा काय धसका घेतलाय त्यांनी. ते नेहमी चिडवत असतात. हो का? नेहमी चिडवतात की तुम्ही चिल्लर ठेवतच नाही का? तुम्ही धसका घेतलाय त्याचा. नाही, काय सांगताय ते. तुम्ही असं कधी काय लहानपणी काय केलं नाही ना? नाही, तसं माझं काय नाही. मग तुम्ही काय केलं? तुम्ही अख्खं बंडलच गेलं? नाही, तसं काय नाही. मला क्रिकेटची आवड लहानपणापासून आहे. मी इथे क्लासेसच्या नावाने मी क्रिकेट खेळायला जायचो. तेव्हा एकदा आई वडिलांनी पकडलं होतं तुम्हाला. नाही, क्लासला न जाता क्रिकेट खेळत होता. मग काय केलं आई बाबांनी? अभ्यास घेतला? चांगलाच अभ्यास घेतला. काय केलं काय पण तरी? ती बॅट हातात घेतली का आई बाबांनी? नाही, तेव्हा आई होती घरी. आईने घरी आल्यावर फटकेबाजी परत. कुठे आई? नमस्कार. तुम्ही पण क्रिकेट खेळता? कुठे खेळत होता क्रिकेट? इथे आपल्या पवई गार्डन मध्ये. हा, तुम्हाला कसं कळलं? आल्यावर कळालं की बाजूचे मुलं होते ना, त्यांना उद्योग नसतो. ते बोलले दादा तिकडे खेळत होता, क्लासला नाही गेला. मग माहिती पडलं आल्यावर. मग तुम्ही काय केलं? काय नाही, थोडा जरा धोपटलं. जरा धोपटलं जरा, दुसरं काय नाही. पण त्याच्यानंतर त्याचे काही पराक्रम नाही? नाही नाही, तो शांतच आहे. थोडा एवढं काही नाही. असं धोपटल्यावर शांत नाही राहील तर करेल काय? शाळेतले शिक्षक असतात, शाळेतल्या आठवणी असतात, त्या अजूनही
आहेत तुम्हाला आठवतात शिक्षकांची नावं? हो आठवतात. आम्ही सांगा, जसं आमचे वर्ग शिक्षक होते, कोण गावड मॅडम होत्या, अरे वा, परत उपासनी सर होते. कुठली शाळा तुमची? ज्ञान मंदिर विद्यालय. ऐकतील आज तर किती बरं वाटेल त्यांना, इतक्या वर्षांनी विद्यार्थी आपल्याला विसरला नाही असं वाटेल. आमच्या मॅडमही इथे राहतात, बॅक साईडला रेडेकर मॅडम आहेत. अच्छा, त्या पण होत्या? त्या अजूनही त्या शाळेत शिकवतात आणि इथे राहतात आमच्या पाठीमध्ये. वा वा वा. तुमच्याकडे तुम्हाला शिक्षक आठवतात? हो आठवतात. कोण कोण? सपकाळ मॅडम. कुठली शाळा? सुशीला देवी देशमुख. सुशीला देवी देशमुख विद्यालय. हा, कुठल्या कुठल्या होत्या तुम्हाला शिकवायला मॅडम? पाटील मॅडम होत्या, सरदार सर होते, गौंड सर, ओके, चव्हाण मॅडम. अरे वा. पीटीला कोण होते? पीटीला स्वामी मॅडम. स्वामी मॅडम पीटीला. सो मग तुम्हाला मैदानात आवडायचं की वर्गात आवडायचं? दोन्ही पण, मैदानात पण आणि. तुमचे पीटीचे सर कोण? आमचे पीटीचे सर जावळे सर आहेत आणि अजून एक सर आहेत पण त्यात लक्षात नाही ना. बरं बरं. आम्हाला पण आज पीटीच्या सरांची नावं सांगावीशी वाटत आहेत. पवार सर होते, टी पी पवार सर आणि उपाध्ये सर. सांगितलं तुमच्यामुळे मला सुद्धा माझ्या सरांची आठवण आली. मी खूप लाडका होतो शाळेत. तुम्ही? मी शांतच होतो, काय जास्त मस्ती नाही, काय नाही त्याच्यामुळे. तुम्ही म्हणून नाही काय मस्ती करायची नाहीत म्हणून तुम्ही तुम्ही का लाडके होते? शांतच होते, काय जास्त हे नाही. हो नाही. शिक्षकांना पण तुमचं नाव आठवतो? हो आठवतं. माझेसुद्धा बरेच शिक्षक मला आठवतात. आता त्या आमच्या त्या आम्ही त्यांना ढोलम मॅडम म्हणायचो, आता त्यासुद्धा कुठेतरी बाहेर असतात. मला तर सगळ्या गोष्टी आठवतात. आमच्या त्या एक मॅडम होत्या तारके मॅडम, त्या असं ना शिक्षा द्यायच्या, बोटामध्ये पेन्सिल ठेवायच्या आणि बोट दाबायच्या, तेव्हा त्यांचा राग यायचा. पण आता खूप आवडतं. आता तुमच्या एपिसोड रोज बघत असतील ते तुमचे सर्व शिक्षक. किती बरं वाटेल की नाही. तुमच्या शिक्षका शिक्षा अशा काही वेगळ्या होत्या का? क्लासला होते आमच्या, क्लासला सूर्यवंशी सर होते, क्लासला जायची. मग जर पाठांतर वगैरे नाही केलं तर मग आम्हाला सड्या मारायच्या, खूप छडी छडी मारायची, छडी मारायची. पण या शिक्षकांच्या म्हणजे मी तर म्हणेन शिक्षक म्हणण्यापेक्षा गुरुजी असं म्हणेन, त्या गुरुजी आणि या बाई यांची जी शिक्षा होती ना, ती शिक्षा त्या शिक्षेच्या वेदना कधी झाल्या नाहीत, पण त्या शिक्षेमुळे मनावरती संस्कार खूप झाले असं मला वाटतं. आणि एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण सगळे दक्ष झालो, हो की नाही? शिक्षकांचं खूप योगदान असतं. आणि तुम्हाला मला विचारायचं आहे, तुम्ही इकडे तुम्ही तिकडे कसे भेटले? तळ्यावर? नाही नाही, मग माझ्या आत्याचे मिस्टर आणि त्यांचे भाऊ ते दोघे आले होते घरी. विचारलं, विचारपूस केली, चांगलं स्थळ आहे वगैरे विचारलं, नाव वगैरे सर्व, गाव वगैरे. मग मी होकार दिला 2 दिवसाने. हो का? हो. लगेच होकार दिला? नाही, यांच्याकडून होकार आला. मग नंतर मी 2 दिवसाने. तुम्ही का आधी होकार दिला? आमचं बघणं वगैरे झालं. काय, कुठे? कुठे गेले होते? त्यांच्या घरी गेलेलो. मग तिथे बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला 2 दिवसाने. मग सर्व विचारावं लागले, काय मुलगी पसंत आहे का, काय प्रॉब्लेम नाही, म्हटलं सर्व ठीक आहे, तेव्हा होकार दिला. त्याच्यानंतर त्यांच्याकडून पण 2 दिवसाने होकार दिला. पुऱ्या घरातलं सगळं माहिती आहे तुम्हाला? नक्की. वरती ना रश दोऱ्या बांधल्या आहेत, ते किती आहेत? दोन. नक्की विचार करा, बघा परत एकदा एकच चान्स मिळणार आहे तुम्हाला. कपडे वाळत घालायच्या दोऱ्या आहेत वर, ते किती आहेत? बघा तुम्ही घरात राहता त्यामुळे तुमचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. किती आहेत? दोन. बघा अजून एक संधी देतो, किती आहेत सगळ्या? दोन. चूक एकच आहे, दोरी इकडनं तिकडे गुंडाळली आहे. दोन कुठे? पण असे रो दोन आहेत ना. मी काय म्हटलं, दोरी किती आहे म्हणून? एकच आहे ना, इकडे बांधली आहे, तिकडनं नेऊन तिकडे बांधली आहे, मग एकच झाली. मी तुम्हाला रो किती आहे विचारलं का? मग असं आहे. नाही नाही, तुमचं बरोबर, माझं चुकलं. नाही तुमचं बरोबर. नाही नाही, तुमचं बरोबर. या गप्पा अशाच सुरू असताना आता त्या दोरीने जसं कोणाला तरी बांधून ठेवतात ना, या खेळात किती जण बक्षीस मिळवणार ते बघणार आहोत. आणि सगळं कुटुंब एकमेकाला कसं घट्ट बांधून राहिलंय तेही आता दिसेल. मी काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरं ज्यांची असतील त्या व्यक्तीने येऊन रिंगमध्ये उभं राहायचं. आत्तापर्यंत हायेस्ट बक्षीस 11 व्यक्तींचं मिळालेलं आहे एका वहिनींना. बघू यांच्यापैकी किती जण रिंगमध्ये उभे राहतात. तुम्ही सांगा, हळवा स्वभाव कोणाचा आहे? आईचा. आईचा. आई या. सासूबाई. हो. हा. बरं, क्रिकेट कोण खेळतं? पप्पा. या. पप्पा या. पप्पा या. पप्पाकडे माईक घ्या. पप्पा तुम्ही अजून क्रिकेट खेळता? हो. कुठे खेळता? आमच्या डिपार्टमेंटमधनं खेळतो आम्ही. आमच्या बाजूला आमचे हे आहेत ना क्रिकेट, आमचे प्रेमी आहेत, त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळतो. आवडतं तुम्हाला? हो. त्या बाधे मस्त खेळत असतील ना, तुमची प्रत्येक वेळेला विकेट घेत असतील. बरं, पाणीपुरी खायला कोणाला आवडते? मला आवडते. चला.
या सगळ्यांमध्ये बिनधास्त कोण आहे? पूजा, पूजाताई, बहीण माझी छोटी, या एकदम बिनधास्त डॅशिंग एकदम. काय सांगता हो, ब्युटिशियन कोण आहे? माझी ताई. बोलवा ताई. ताई या पुढे. अरे बापरे, आता कसे राहिलेत बघा आतमध्ये, अजून जागा ठेवली आहे त्यांनी. एक दोन तीन चार झाले, चार. बरं, मला सांगा पटकन, रात कोणाला येतो वहिनी? रात कोणाला येतो? मोठ्या ताईंना. या सिनेमा बघायला कोणाला आवडतो? जान्हवी ताईंना. जान्हवी ताई, या कशा यायच्या? या इकडनं या, इकडनं या, जागा आहे बघा, या लवकर ट्रेन मध्ये चढा. हा अरे राहिल्या. अबोला स्वभाव कोणाचा? एकदम अबोल, कमी बोलायला आवडत. आत्या, आत्या आल्या? आत्या आत्या कशा येऊच नाही शकत, रिंग उभी राहिली. किती झालेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ जण आता घरात आतमध्ये आहेत. बरं बरं, मला सांगा आता बडबड 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 कोण करत? श्रद्धा. श्रद्धा आता मला सांगा, टीव्ही सतत कोण बघत असत? श्री 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 वरती चढ, आजोबांच्याकडे असं वर चढ, इकडे वरती वरती चढ, चढ चढ घ्या वरती. थांबा, आत्यांचा पाय बाहेर आला आणि खेळ थांबला. आता मला सांगा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि अजून एक आहे, नऊ. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे 2700 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे. नमस्कार. नमस्कार. कोण कोण बोलणार यांच्याबद्दल सांगा ना जरा, बोला. खूप शांत आहे. कोण? वहिनी. सगळ्यांशी बोललं पाहिजे. का? कारण तुम्ही डॅशिंग आहात म्हणून? डॅशिंग नाही, पण खूप कमी बोलते, जरा सगळ्यांशी जास्त बोललं पाहिजे एवढंच. बाकी काय नाही, जशी आहे तशी चांगली आहे. अजून कोणाची काय अपेक्षा आहे? काही नाही, व्यवस्थित आहे, मनमोळे मिळवे आहे, काही बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. नाही, शांत आहे. बरं, आता तुमच्या तीन अपेक्षा सांगाव मिस्टरांकडून. चार दिवसातून एकदा फिरायला न्यावं. चार दिवसातून एकदा फिरायला न्यावं. कुठे? पवई लेकवर? नाही नाही, दुसरी कुठेतरी. पवईवर? नको. पवई सोडून. पवई सोडून कुठेतरी, म्हणून मी बघितलं, मी बोललो, नाही तर त्यांनी सांगितलं असतं इथेच नेतो. पवईलाच नेले असते मला. काय कुठे नेणार? हे आधी मान्य आहे का, चार दिवसातून एकदा फिरायला नेणं? थोडा वेळ तर भेटला पाहिजे ना. कंपनीतून सुट्टी विकली ऑफ एक दिवसाचा असतो. बरं, मी काय, चार दिवसातून एकदा? ते सात दिवसातून एकदा चालेल. तीन दिवस वाढून घेऊ आपण. चालेल, सात दिवसातून. दुसरी अपेक्षा? सकाळी लवकर उठावे, उशिरा उठतात. एकच तर दिवस भेटतो आराम करायला सुट्टीच्या दिवशी. त्या दिवशी झोपायलाही द्यायचं नाही, फिरायला पण न्यायचं, काय काय करायचं. असंही कंपनीत जाताना 7 वाजता तर उठावंच लागतं. बरोबर, त्याच्यामुळे एकच दिवस उशिरा उठतात ना. नेहमी पण उठतात. काय हो, तिसरी अपेक्षा सांगा. किती वर्ष झाली लग्नाला? 4 महिने. त्यामुळे आता दोनच अपेक्षा आहेत. दुसऱ्या दोन तिसऱ्या अपेक्षा जरा आधी सांगायलाच वेळ द्या. तुमच्या काय होती अपेक्षा? माझी पहिली अपेक्षा की आमचा परिवार सांभाळून व्यवस्थित सर्वांशी बोलून मिसळून वगैरे तिने राहू. मान्य? हो मान्य. एक, आमच्या घरात पाहुण्यांची वर्दळ नेहमी चालू असते, थोडीफार काही दगदग झाली असेल तर ती सांभाळून घ्यावी. मान्य? हे बघा, तुमच्या घराला दोन दरवाजे आहेत, एक इकडनं आहे, एक तिकडनं आहे. पाहुणे इकडनं आले का तुम्ही तिकडनं बाहेर पडायचं नाही, कळलं ना? हां, पाहुण्यांना वाटेल घरात कोण नाही असं नाही. हां, तिसरं? किती व्हेजिटेरियन आहे आणि मला नॉनव्हेज खायला भरपूर आवडतं. तिने मला नॉनव्हेज बनवून खायला घालावं हीच अपेक्षा आहे. मान्य? मान्य. अरे वा, मला वाटलं आता तणाव निर्माण होतो. मी तुम्हाला काही वस्तू सांगणार, वेळ 2 मिनिटाची. एका वेळेला एक जाऊन वस्तू, म्हणजे एक वस्तू आणायची आणि इथे आणून ठेवायची. 2 मिनिटामध्ये किती बक्षीस मिळवून देणार ते बघायचं. 3 वस्तूंसाठी पहिलं बक्षीस, 6 वस्तूंसाठी दुसरं बक्षीस आणि 9 वस्तूंसाठी तिसरं बक्षीस. वेळ मात्र 2 मिनिट. लग्नाला 4 महिने झालेले आहेत. वहिनीने एखादी वस्तू सांगितली की त्यांना घेऊन यावी लागते. काय प्रेम आहे बघूया आता. पांढरे वाटाणे फ्रीजमध्ये. अरे बापरे. एक, हां, बाबांचा पिवळा शर्ट.
30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं फक्त. 30 सेकंद झाली. आंबा पटापट खलबत्ता. 40. गॅसच्या इथे, गॅसच्या पाईपाजवळ. 50 सेकंद झाली. सुतळी घेऊन या. फ्रीजच्या पहिल्या गप्प्याने बघ सुतळी. 1 मिनिट पूर्ण झालं. लवकर बोल. सिंदूरची डब्बी, सिंदूरची डब्बी, सिंदूरची डब्बी, सिंदूरची डब्बी. 50 सेकंद राहिली. मला दिलेली साडी. 30 सेकंद राहिली. पूजेची ओढणी. ओढणी तिथे नाही. 9 8 नाही दिलेली. 7 घ्यायला पटकन आहे ना तिथे. 6 किरण लवकर तिथे असेल का. पर्पल कलरची पर्पल कलर ती वरती ओढणी नाही. 3 ब्लाऊज आहे. गॅसचा सिलेंडर राहिला. पुढचा सिलेंडर गॅसचा. नाही नाही. जरा सांगा काय काय आणलं. आईची छोटी पर्स. 1 साडी. 2 हे डबी. 3 अलबत्त्याचा दांडा. 4 रशी. 5 आंबा. 6 पप्पांचा शर्ट. 7 वाटाणे. 8 आणि 1 सिलेंडर. सिलेंडर कुठे आहे. 8 वस्तू आणल्या. वैद्य याच्यात सिलेंडर नाही कशाला आणायला सांगितलं तुम्ही. तुम्ही सांगितलं माझ्यावर ढकलू नका. प्रत्येक मी कपाट सांगितलं असत आणणार होते. ढकलत आणलं असतं. काय प्रेम आहे. नवीन लग्न आहे ना. 8 वस्तू आणल्या. 9 वस्तू आणल्या असत्या तर तीनही बक्षिसं मिळाली असती. पहिल्या 3 वस्तूंसाठी ही चिंच पेटी. 6 वस्तू झाल्या म्हणून झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. 9 वस्तू आल्यानंतर तिसरं बक्षीस असतं वहिनी. बरोबर. पण काय झालंय 4 महिन्यापूर्वीच तुम्ही गृहलक्ष्मीच्या पावलानं या घरात आलेले आहात. तुम्ही काही लग्नाला बोलवलं नाही झी मराठीला हो की नाही. म्हणून झी मराठीकडून हा आज तुम्हा दोघांना आहेर. अभिनंदन. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. 50 अधिक 50 100 विश्वनाथ रावांचे नाव घेते. पैठणी जिंकण्यात पहिला माझा नंबर. रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाले मोहित. प्रमोदला आयुष्य मागते सासू सासऱ्यांसहित. आणि आता मी एक चिठ्ठी काढतो पटकन. अधिक वेळ घालवत नाही. ही एक चिठ्ठी आहे. फक्त ही तुम्ही जरा पकडून ठेवा. आणखीन एक चिठ्ठी. चला आणखी एक चिठ्ठी. या चिठ्ठीमध्ये ज्या भाग्यवान वहिनींचं नाव असणार त्यांना एक विशेष बक्षीस इथे देण्यात येणार. बघूया कोणाला मिळणार हे बक्षीस. रुपाली अमित पाठक ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार त्या वहिनींचं नाव आहे. धनश्री प्रशांत गावडे. नाव सांगा. धनश्री प्रशांत गावडे. कुठे राहता. गुरुकृप सोसायटी. बर. घरी कोण कोण असतं. सासू सासरे, मिस्टर आणि मी. आता मिस्टर कुठे गेलेत. ऑफिसला. या उखाणा घ्या. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. प्रशांत रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा 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 वा. थँक्यू. बघू आता कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी. या ठिकाणी समोर बॉलिंग बॉर्डर ठेवलेले आहेत. इथे उभं राहायचं. हॉकी स्टिकच्या सहाय्याने तो जो प्लास्टिकचा चेंडू आहे त्याला तो मारायचा. अनेक अडथळ्यांमधून पार करून तो चेंडू जाऊन त्या बॉलिंग बॉटलला लागला पाहिजे. एका वेळेला कदाचित एकापेक्षा जास्त बॉलिंग बॉटलसुद्धा पडू शकतात. पण 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे. तीन गुण मिळाले. 5 संधी झालेल्या आहेत. आता 5 संधी वहिनी तुमच्यासाठी. एक 2 या वहिनींची गुणसंख्या आहे 3 आणि या वहिनींची गुणसंख्या आहे 2.
वहिनी पुढच्या पाच संधी तुमच्या साईड खेळा. जर एखादी बॉलिंग मॉडेल पडली आणि पुन्हा जाऊन तो चेंडू त्याच बॉलिंग मॉडेलला लागला तरी सुद्धा गुण मिळणार आहे हे लक्षात ठेवा. चार आतापर्यंत चार गुण आणि पाच थांबा पाच गुण मिळालेले आहे सहा सात आठ. वहिनींची गुणसंख्या आहे आठ. वहिनी काळजी करू नका यानंतर तुमच्याकडे संधी आहे पाच संधी. आतापर्यंत गुणसंख्या आहे दोन. आठ गुण झाले तर बरोबरी, नऊ गुण झाले तर पैठणी तुमच्याकडे. थांबा थांबा थांबा. तीन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या चरकरी वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं ही भेटवस्तू मिस्टरांना हां त्यांना सांगा आल्याबरोबर घ्या. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गावडे वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पंचकुटीर पवई मुंबई या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.